तुम ना 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 तुम ना 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 तुम ना 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 तुम ना 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 कुठल्याही देशाची प्रगती ही त्याच्या शैक्षणिक आणि शेती व्यवसायाच्या प्रगतीवरच अवलंबून असते. शिक्षण आणि शेती हाच सर्वांगीण विकासाचा पाया आहे आणि आपल्या देशाला शिक्षण प्रसाराची थोर परंपरा आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, विठ्ठल रामजी शिंदे, राजश्री छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्यासारख्या थोर समाज सुधारकांचा आपणास वारसा आहे. युगानुयुगे अंधारात चाचपडत असताना कोणी विचारावं, अडखळणाऱ्या पायांना, भांबावलेल्या मनाला आणि भयाक्रांत जीवाला काय असतो उजेड म्हणजे? एक लवलवती ज्योत, एक कवडसा जो उजळून टाकतो आपलं अवघं जग. वही ज्ञानाची ज्योत तेवण्याचं कार्य आणि समाजाचं हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 1986 ला औरंगाबाद येथे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर दयानंदजी डोणगावकर, माजी मंत्री माननीय बाळासाहेबजी जाधव यांच्या सहकार्यानं या शुभ कार्याची मुहूर्त मेढ रोवल्या गेली आणि या संस्थेला माननीय पद्माकर रावजी मुळे यांची दूरदृष्टी आणि श्री रणजित मुळे यांच्यासारखे कर्तृत्ववान युवा नेतृत्व अध्यक्ष म्हणून लाभलाय. मराठवाड्याचा शैक्षणिक मागासलेपणा दूर करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर, कामगार, श्रमिक अशा ग्रामीण जनतेच्या मुला मुलींच्या वैद्यकीय शिक्षणाची सुविधा निर्माण करणं आणि त्याचबरोबर आरोग्य विषयक सेवा सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी संस्थेनं 1989 या वर्षापासून आयुर्वेद महाविद्यालय सुरू केलं आहे. औरंगाबाद शहरात पैठण मार्गावर कांचनवाडी येथे गेल्या 25 वर्षात या परिसरात अत्याधुनिक संसाधनांनी युक्त अशा प्रशस्त देखण्या इमारती, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, चिकित्सागृह, आंतररुग्ण आणि बाह्यरुग्ण विभाग, विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह, अद्यावत वनौषधी उद्यान आणि सुसज्ज हॉस्पिटल, तसंच भव्य क्रीडांगण, अत्याधुनिक व्यायामशाळा, जिमखाना, सभागृह अशा अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये 100 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून दोन्ही महाविद्यालयांमध्ये मागील 7 वर्षापासून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध आहे व 350 बेडचे हॉस्पिटल आहे, तर डेंटल कॉलेजमध्ये 100 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. परिसरातील महाविद्यालयाच्या 400 विद्यार्थी आणि 500 विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह आहे. हे दोन्ही वैद्यकीय महाविद्यालय भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद नवी दिल्ली आणि भारतीय दंत परिषद नवी दिल्ली द्वारा मान्यता प्राप्त आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकशी संलग्न आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे, त्यांना नैतिक शिक्षण म्हणजेच संस्कार देणे आणि देशाची भावी पिढी घडवण्याची जबाबदारी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेने जोपासली आहे. या संस्थेनं गेल्या 4 वर्षांपासून नव्या कृषी महाविद्यालयाची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक विकासाचं नवं क्षेत्रच उपलब्ध करून दिलं आहे. हे महाविद्यालय परभणी इथल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाशी संलग्न आहे. 120 विद्यार्थ्यांची क्षमता या महाविद्यालयात आहे. BSc ॲग्रिकल्चर हा अभ्यासक्रम इथे सुरू करण्यात आला आहे. या कृषी महाविद्यालयासाठी 100 एकर स्वतंत्र जमीन या संस्थेच्या मालकीची आहे. मनाला संयमाचे, बुद्धीला विवेकाचे आणि शरीराला नियमांचे संस्कार या संस्थेच्या माध्यमातून भावी पिढीवर करण्यात येत आहेत.
कृषी आणि वैद्यकीय क्षेत्राप्रमाणेच तंत्र शिक्षण आणि व्यावसायिक गरज लक्षात घेऊन संस्थेनं 2009 मध्ये तंत्र निकेतन विद्यालय सुरू केले. या विद्यालयाची विद्यार्थी क्षमता 540 आहे. यामध्ये 6 कोर्सेस शिकवले जातात. याकरिता 400 मुलं तर 500 मुलींची स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था आहे. तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार, आधुनिक पद्धतीची शेत लागवड करून कृषी उत्पादनात वाढ आणि ग्रामीण भागात कृषी व्यवसायाशी निगडीत रोजगार उपलब्ध करून देणं आणि सामान्य लोकांमध्येच तसेच गरीब वस्त्यांमध्ये आरोग्य शिक्षणाची जाणीव करून देण्यासाठी तसंच रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार उपलब्ध करून देणं हे उद्दिष्ट समोर ठेवून विद्यार्थ्यांना गुणवत्तानुरूप शिक्षण देऊन भावी पिढी निर्माण करून देशाच्या विकासात ही संस्था हातभार लावत आहे. आणि म्हणून यशस्वी असं रौप्य महोत्सवी वर्ष छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था 2012 मध्ये साजरा करीत आहे. आणि या रौप्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आपणास लाभले आहेत शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील, ज्यांनी खासगी शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. हा आमच्या संस्थेसाठी मणिकांचन योग आहे. शैक्षणिक प्रगती बरोबरच संशोधन, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्येही या संस्थेच्या विद्यार्थ्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. नुकतीच गौरवशाली कामगिरी म्हणजे ॲग्रिकल्चर ॲटोमेशनसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार संस्थेनं पटकावला आहे. एक सूर्य बनून समाजाला कवडसा देण्याचं कार्य ही संस्था 25 वर्षापासून करत आहे. बीजातल्या अंकुराची मोठी वेल होऊन यशाची फुलं उमलली आहेत. आणि ती फुले जपण्यासाठी छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय रणजित मुळे, माननीय सचिव पद्माकर रावजी मुळे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीकांत देशमुख, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुभाषचंद्र भोयर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर शेळके, तंत्रनिकेतनचे प्राचार्य गणेश डोंगरे हे सदैव तत्पर राहून अथक परिश्रम घेऊन ही संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी कार्यरत आहेत. संस्थेच्या प्रगतीसाठी येथील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांचाही सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणूनच छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था गेली 25 वर्ष आपली शिक्षणाची परंपरा जपून ठेवत यशस्वी वाटचाल करीत आहे. Tum tum na na tum na na 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 t